हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज शिल्लक राहिलेल्या चपाती आणि भाकरीचे मिक्स टेस्टी असे तुकडे कसे बनवायचे ते बघतोय. बऱ्याच वेळा आपल्याकडे भाकरी किंवा चपाती शिल्लक राहते, त्यावेळेस हे तुकडे नक्की ट्राय करा, खाण्यासाठी खूप टेस्टी होतात. इथे माझ्याकडे दोन भाकरी आणि दोन चपाती शिल्लक आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या चपातीचे आणि भाकरीचे आपल्याला बारीक तुकडे करून हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले तुकडे एकदम मोकळे आणि मऊ होतात. इथे मी दोन्ही पण भाकरी आणि चपाती मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला चपाती आणि भाकरी मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुकडे मऊ होण्यासाठी याच्यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पाण्याचा याला शिंतोडा द्यायचा आहे, म्हणजे आपले तुकडे एकदम मऊ होतात. आणि 5 मिनिटे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती कढई गरम केलेली आहे, याच्यात 4 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं घालायचं आणि छान असं तडतडू द्यायचं. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. हे कांदे याच्यात आपल्याला घालायचे, छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, हा टोमॅटो याच्यात घालायचा. आणि 1 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची, याने या तुकड्यांना खूप छान टेस्ट येते. त्यानंतर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचेत आणि हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याच्यात 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. पावभाजी मसाला घातल्यामुळे या तुकड्यांना खूप छान टेस्ट येते आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बारीक केलेले तुकडे याच्यात घालायचेत. हे छान असं मिक्स करायचं. याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. खाण्यासाठी खूप टेस्टी होतात हे तुकडे. जर चपाती भाकरी शिल्लक राहिल्या तर नक्की ट्राय करा. आणि याच्यावरती आपल्याला झाकण टाकून 5 मिनिटे याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची. पाहू शकता एकदम मोकळे असे हे तुकडे इथे तयार आहेत. याच्यात तुम्ही टोमॅटो सॉस टाकून खाऊ शकता किंवा असंच लिंबू पिळून खाऊ शकता. खाण्यासाठी खूप टेस्टी होतात आणि आपल्या शिल्लक चपाती भाकरीचा पण वापर होऊन जातो. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.